आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे वरिष्ठ आमदार आशिष जयस्वालजी सर काय सांगणार विधान परिषदेची निवडणुकी आहे कशी जुळवा जुळव कारण की तुमच्याकडे एक उमेदवार जास्त तुम्ही उभा केलेला आहे जेवढी क्षमता आहे जागा आहे मतदार आहेत आम्ही एक उमेदवार जादा उभा केला नाही तर महाविकास आघाडीने एक उमेदवार जादा उभा केला आहे संख्येप्रमाणे त्यांनी जयंत पाटील हा अतिरिक्त उमेदवार उभा केला आहे आणि त्यामुळे निवडूक निर्विरोध झाली असती निवडणूक ही विरोधी पक्षाने आणलेली आहे त्यामुळे आता विरोधी पक्षाचा एक उमेदवार पराभूत होईल मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांबाबत काय गेल्या वेळेस तुम्ही नाराजी व्यक्त करूनच इकडे आले होते यावेळेस काय चाललं आहे नेमकं आता त्या विषयावर न बोललेलं बरं राहील कारण असं आहे की असं लोकांसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मंत्री व्हावे प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री व्हावे फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा असं अपेक्षित होतं दुर्दैवाने ते झालं नाही आणि त्यामुळे थोडंसं आमचं नुकसानही झालं व्यक्तीश माझा विषय नाही आहे व्यक्तिश विषय कोणाचंही असतं योग्य नाही परंतु राज्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मंत्री असणं आणि मंत्रिमंडळाची जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार विस्तार करणं खूप अनिवार्य आणि आवश्यक होतं परंतु दुर्दैवान तसं झालं नाही त्याचे दुष्परिणाम लोकसभेतही भोगावे लागले कदाचित थोडं नुकसान विधानसभेतही त्याच्यामुळे होऊ शकेल परंतु सरकारने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे जे योजना गोरगरीब जनतेसाठी आणलेली आहे शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे त्याच्यामुळे हे जे लॅक्युना राहिलेला आहे तो भरून निघेल आणि आज विशेष करून मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल की शेतकऱ्यांना कृषी पंपामध्ये दिलेली सवलत असेल किंवा शेतकऱ्यांना धान उत्पादक शेतकऱ्याला दिलेला बोनस असेल कापूस उत्पादक शेतकऱ्याला दिलेला भावांतर असेल आणि त्याशिवाय युवकांसाठी दहा हजार रुपयेचा जो स्टायफंड देऊन जो प्रशिक्षणचा तो योजना सरकारने सुरू केलेली आहे त्याशिवाय अनेक ज्या योजना मागच्या अर्थसंकल्पामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि या अर्थसंकल्पामध्ये माननीय अजित पवार साहेबांनी ज्या लोकाभिमुख घोषणा आणि निर्णय केलेल्या आहे योजना आणलेल्या आहे आणि त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना कधी नव्हता तो बोनस मिळालेला आहे त्यामुळे त्यामुळे हे जी काही कमतरता राहिलेली आहे ती भरून निघेल असं मला विश्वास आहे विस्तार करायची गरज आहे का तुम्ही म्हटलं की विस्तार नाही केला तर फटका बसेल लोकसभेतही बसला विधानसभेतही बसेल असं वाटतंय होईल की तुम्ही लोकांमध्ये फिरताय तुमच्या मतदारसंघात फिरत नाही काही म्हटलं तरी हे बाब सत्य आहे की सरकारची काय अडचण आहे तो सरकारला त्याची कल्पना असेल परंतु प्रत्येक जिल्ह्यात मंत्री राहिले गावागावात दौरे होतात गावागावात जनता दरबार होतो गावागावात लोकांना आपल्या लोकप्रतिनिधीपर्यंत जाऊन जनतेचे प्रश्न योजना अडचणी मांडण्याची संधी मिळते आणि परिपूर्ण मंत्रिमंडळ असलं तर निश्चितच लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधिक सुलभ शासन आपल्याला करता येते परंतु माझा या बोलण्यामध्ये मी नाराज आहे किंवा माझ्यासोबत इतर आमदार नाराज हा प्रश्न नाही आहे ही वस्तुस्थिती आहे त्यालाही नाकारता येत नाही परंतु सरकारनी या सेक्टरमध्ये सरकार कुठं वीक पडलं असेल परंतु दुसऱ्या सेक्टरमध्ये सरकारने अतिशय चांगलं काम करून हे जी ए, ख, ही जी गॅप होती ती भरून काढलेली आहे विस्तार करायला पाहिजे लवकरात लवकर आता तो, तो आपला विषय नाही आहे केलं तर ठीक नाही केलं तर ठीक केलं तर उचित नाही केलं तर उचित गेल्या वेळेस महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आरोप करून तुम्ही बाहेर पडले होते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते आत... या सरकारचे जे तीन कॅप्टन आहे आणि वाईस कॅप्टन आहे तीन मान्य एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्वात परफॉर्मिंग हे मंत्री आहे हार्ड वर्कर आहे दिवस रात्र जनतेसाठी काम करतात कदाचित असं कॉम्बिनेशन कधीच मिळणं शक्य नव्हतं आणि जसं जगातल्या क्रिकेट टीममधले जर तीन बेस्ट प्लेयर्स शोधले तर कदाचित त्या तीन बेस्ट प्लेयरसारखे तीन प्लेयर आहे त्यामुळे मंत्र्यांपेक्षा या तीन लोकांचा परफॉर्मन्स आहे तो अतिशय प्रभावी आहे अतिशय कार्यकुशल आहे कर्तव्यदक्ष आहे कार्यसम्राट आहे त्यामुळे त्यामुळे या तिघांच्या कामाने हे एकच मंत्री पाच पाच दहा दहा लोकांचे काम करण्याची कॅपॅसिटी आहे हेच एवढे रन काढून राहिले की दुसऱ्या प्लेअरची गरज नाही दुसरे प्लेअर खेळत नाही का चांगली मंत्रिमंडळातले आता त्या विषयावर मी बोलणं योग्य नाही काही मंत्री चांगले आहे काही मंत्री, मंत्री मंत्रालयात राहत नाही आमदारांना भेटत नाही मतदारसंघाच्या बाहेर ढुंकून पाहत नाही तर ठीक आहे प्रत्येक पाचवी बोट सारखे राहत नाही परंतु कॅप्टन चांगले आहे त्यामुळे काही चिंतेची बाब नाही के हे अजूनही कॅप्टनची तुम्ही भरभरून कौतुक केलं त्यांच्या कामाचं कौतुक केलं परंतु काही मंत्री मंत्रालयात राहत नाही त्याची तुम्ही काही तक्रार केली आहे का तुमच्या कॅप्टनकडे तक्रार केली असं आहे जे आहे ते सत्य आहे जे आहे ते सत्य बोलतो सत्य बोलायला कधी घाबरत नाही आणि स्वतः मी मीडियात येऊन काही बोलत नाही आपण विचारलं म्हणून सांगतो त्या मंत्र्यांची नावं सांगता येईल का आपल्याला काही जिल्हा सांगता येईल का जे मंत्री मंत्रालयात मी शिस्तीत काम करणारा कार्यकर्ता आहे योग्य ठिकाणी योग्य वेळीच योग्य बाब मी मांडतो जसं मागे केली होती मांडेल तसं आताही मांडेल आणि शेवटी मांडणार आहे ही बाब बिलकुल कॅप्टनकडे मांडत राहतो मांडणार आहे परंतु तक्रारी करण्यापेक्षा आपण आपलं काम करावं मी जरी मंत्री नाही परंतु राज्य सरकारमध्ये अनेक सरकारी योजना आहे त्याला कशा पद्धतीने केलं पाहिजे अनेक विषयावर मी माझं आ, सजेशन देतो माझ्या सर्व सजेशन सरकार एक्सेप्ट करते विशेष करून लाडकी बहीण योजनेमध्ये जे सुधारणा आहे ते मी मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांकडे केलं ते मान्य केलं आता फॉर्मचा प्रारूप बदललेला आहे काही चुका अजून फॉर्ममध्ये झाल्या होत्या त्यादेखील मी आता दुरुस्त केलेल्या आहेत त्यामुळे आणि बोनसचं मी म्हटलं ज्याने धान खरेदी केंद्रात दिलं त्याला बोनस देत तो सरकारने मान्य केलं आता बांधकाम बांधकामजूरची कार्यपद्धती सोपी आणि सुलभ करत आहे असे अनेक काम मी सरकारला सांगतो त्यामुळे आमदार असो मंत्री असताना जे काम झालं नसतं ते आमदार करताना असताना मला करता येतं त्याचा खूप समाधान आहे आणि हा समाधान इतका आहे की त्याच्यामुळे इतर सर्व बाबी आता महत्त्वाच्या राहिल्या नाही हा समाधान माझ्या जीवनात महत्त्वाचा आहे धन्यवाद कॅमेरामॅन साई गजन टी व्ही साह मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं